रोखटोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, आपण पाहत आहात News24 सह्याद्री. पाहूया देशातील, राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा. राज्यात सध्या विजेची वाढती मागणी आणि त्यासोबत निर्माण झालेली कोळशाची टंचाई यामुळे भर उन्हाळ्यात भार नियमांचं संकट उद्भवलं आहे. त्यामुळे आता बाहेरून वीज खरेदी करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारकडून घेण्यात आला आहे. राज्यातील वीज संकटाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक झाली. राज्यातील विजेची वाढती मागणी लक्षात घेऊन भार नियमन टाळण्यासाठी महावितरणाला वीज खरेदी करण्यास मान्यता देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मस्जिदीवरील भोंग्याविरोधात घेतलेल्या भूमिकेनंतर राज्यात सध्या वातावरण चांगलंच तापलं आहे. राज ठाकरे यांनी मनसैनिकांना भोंगे न काढल्यास मस्जिदीसमोर हनुमान चालिसा लावण्याचा इशारा दिला, तर दुसरीकडे त्यांनी मदरशांमध्ये गैरप्रकार सुरू असल्याचंही आरोप केला आहे. यानंतर होणाऱ्या आरोपांना राज ठाकरे आता ठाण्यात सभा घेत उत्तर देणार आहेत, मात्र त्याआधीच वातावरण चांगलंच तापल्याचं दिसतंय. मुंब्र्यात मनसेच्या शाखेवर दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवरून तुफान आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. ईडीनं संजय राऊत यांच्या मालमत्तेवर टाच आणल्यानंतर राऊतांनी देखील किरीट सोमय्या यांच्यावर सेव INS विक्रांत मोहिमेत घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर सोलापुरात एका जाहीर सभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपाला इशारा देत जाहीर आव्हान दिलं आहे. कोल्हापुरात आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार टीका केली आहे. कोल्हापुरातल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांची डबल ढोलकी असते असं ते म्हणाले आहेत. कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणुकींच्या निमित्ताने भाजपाचा जाहीरनामा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. INS विक्रांत वरकणी प्रकरणात शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी घोटाळ्याचा आरोप केल्यानंतर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या अडचणी वाढल्या आहेत. शिवसेनेवर वारंवार आरोप करणाऱ्या सोमय्या यांच्याविरुद्ध यामुळे शिवसेना आक्रमक झाली असून गुरुवारी येथील पक्ष कार्यालयासमोर शिवसैनिकांनी सोमय्या यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून पुतळ्याचे दहन केले. यावेळी सोमय्या यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. सह्याद्री सुपरफास्टमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा News24 सह्याद्री. रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. पाहूयात पुढच्या बातम्या. मध्य प्रदेशातील सिद्धी जिल्ह्यातील कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये युट्यूबरसह 8 जणांचे कपडे काढून त्यांना उभे केल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मध्य प्रदेश पोलिसांनी गुरुवारी अंतर्गत चौकशीचे आदेश दिले. उपविभागीय पोलीस अधिकारी गायत्री तिवारी या प्रकरणाची चौकशी करतील आणि त्यानंतर जो कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल. वेगवेगळ्या जिल्ह्यातील लोकांनी एकमेकांशी हिंदीत संवाद साधावा, इंग्रजीत नाही, असा सल्ला गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठरवले आहे की सरकार चालवायचे माध्यम हे राजभाषा आहे आणि त्यामुळे हिंदीचे महत्त्व नक्कीच वाढेल. आता वेळ आली आहे की राजभाषेला देशाच्या एकात्मतेचा महत्त्वाचा भाग बनवण्याची. जेव्हा इतर भाषा बोलणारे राज्यांचे नागरिक एकमेकांशी संवाद साधतात तेव्हा ते भारताच्या भाषेत असले पाहिजे, असे शहा यांनी संसदीय अधिकृत भाषा समितीच्या 37व्या बैठकीत सांगितलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडमध्ये एक सभेला संबोधित करताना ते मराठवाड्याला सर्वात जास्त घाबरतात असं दिसून आलं आहे. अजित पवार यांचं बीडमध्ये हे भाषण कार्यकर्त्यांच्या बाजूने जास्त आणि सेटवर बसलेल्या पदाधिकाऱ्यांना झोडपणारं होतं, पण अजित पवारांनी या भाषणात काही मिश्किल वारही केले. त्यांनी आपण मराठवाड्याला घाबरावं लागतं असं म्हटलं आणि त्यांचं कारण देखील भाषणात दिलं. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला तापमान वाढल्याने अंगाची लाही लाही होत आहे. वाढत्या तापमानामुळे सिल्लोड परिसरात
थंडगार टरबूजाची मागणी वाढली आहे. शहर परिसरात अनेक टरबूजांची दुकाने थाटली आहेत. टरबूज घेण्यासाठी ग्राहकांची देखील गर्दी दिसून येत आहे. कोरोना संदर्भातील निर्बंध राज्यात हटवण्यात आले असले तरी नागरिकांनी लसीकरण मात्र करून घ्यावे असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. कोरोना प्रतिबंधक लसीची ज्यांची पहिली किंवा दुसरी मात्रा बाकी असेल त्यांनी ती लस घ्यावी कारण ते आरोग्यासाठी हितकारक असल्याचे टोपे यांनी म्हटलं आहे. तर या बातम्यांसह येथेच थांबतोय. पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री सुपर फास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.